जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणे त्यांची ती पद्धतच आहे. मला वाटते की मागं ते बोलले सुद्धा होते की मी मोठा कलाकार आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काही विषय शांत होतात, थोडंसं शांततेमध्ये निवडणुका पार पडल्या, आता काहीतरी कारण पाहिजे होतं म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दिसतंय क्लिअर त्याच्यामध्ये की तुमच्या हातामध्ये तुम्ही काय घेऊन आंदोलन करताय, आंदोलन कशाकरता करायला गेलेन, काय करताय तुम्ही. मला वाटतं की जितेंद्र आव्हाड इतके तर लहान नाही आहेत किंवा का ते काही बोळ्यान दुखीत नाही आहेत की त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की आपल्या हातामध्ये कोणचं पोस्टर घेऊन आपण आंदोलन करतो. आणि अशा प्रकारे पोस्टर इतकं फाडलंय त्यांनी, ते दिसतंय सगळं. म्हणजे मला वाटतं काही गोष्टी जितेंद्र आव्हाड यांना शांत बसवत नाहीत आणि ते जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहर त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना या विषयामध्ये अटक झाली पाहिजे. जर त्यांनी त्यांना या विषयामध्ये अटक झाली नाही तर आम्ही शहरामध्ये याच्यापेक्षाही अजूनही तीव्र आंदोलन होते. त्यांना खरं तर त्यांना आहे ना खरं एखाद्या मनोविकार तज्ञाला दाखवलं पाहिजे त्यांना, कारण त्यांचं जे हावभाव असतात, ते ज्या पद्धतीने बोलतात, खरं त्यांच्या मला वाटतं की त्यांना कदाचित ते साठी नाठी झाली, त्यांना वय झालं आहे त्यांचं. आता जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. एक ते शांत बसलं पाहिजे कारण त्यांची स्वतःचीच मानसिक त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. कारण ते प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी वेगळे स्टेटमेंट करत असतात की त्यांच्या स्टेटमेंटमुळं संपूर्ण राज्यामध्ये काहीतरी शांतता जी असते ती अशांतता होती. आणि मला वाटतं हे त्यांचं थांबवण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई झाली. जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत जितेंद्र आव्हाड सुधारणार नाही. मात्र त्यांची भूमिका ही मनुस्मृतीला विरोध म्हणून होती. त्यांची भूमिका जी होती आंदोलनाची ती मनुस्मृतीला विरोध म्हणून होती, पण त्यामध्ये असं वृत्त घडलंय त्यांच्याकडून. त्यांनी माफी मागितली असं हे त्यांचं दरवेळेचं का आज पहिल्यांदा झाले काहीतरी चुका करून ठेवायच्या नंतर त्याच्यावरती वरतून माफ्या मागायच्या. माफ्या मागण्यासाठी करता कशाला असली कृत्य असं मुळे त्यांनी केलं नाही पाहिजे. या आतापर्यंत जितेंद्र आव्हाडने काय पहिल्यांदा माफी मागितली नाही, इथून मागं सुद्धा अनेक चुका त्यांनी केल्या आणि अनेक चुका करून त्यांनी माफी सुद्धा मागितलेल्या आहेत. आणि त्यांची माफी दरवेळी एकदा काहीतरी त्यांना शासन झालं पाहिजे, नाही तर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांना आता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना या गोष्टी जाणवतील की फोटो फाडल्यानंतर काय होत. एक गंभीर प्रश्न असा झाला पाहिजे, तुम्ही आज आंदोलन करताय जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात, मात्र पुण्यामध्ये एवढी मोठी घटना घडली असताना का नाही तुम्हाला दिसलं नाही का, दिसलं नाही का तुम्हाला, नाही तुम्हाला तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही भरपूर ठिकाणी तुम्हाला फक्त दंगेकरच दिसतात, बाकीचे कोण दिसत नाही तुम्हाला काम करताना, कुठं दिसलं नाही तुम्हाला? तुम्हाला बघा ना, तुम्ही फक्त तुम्ही स्वतःचीच मीडिया बघा, तुम्ही स्वतःचीच मीडिया बघा आणि त्याच्यानंतर ठरवा. फक्त हे तुम्ही ठरवून येता, ठरवून करता की तुम्ही इथं दिसलं नाही. अरे जे चाललाय विषय त्याच्यावरती बोला ना, बाकीच्या विषयांवरती कशाला बोलता? मग आम्ही काय त्याच्यामध्ये आंदोलन केलेलं आहे का? निषेध केला नाही का? आम्ही केला ना निषेध. अरे केला ना निषेध, मग तुम्ही बघितलं नाही का? फक्त तुम्हाला एकच दिसतं जे विषय आहेत ना. पहिला आवाज त्याच्यामध्ये वसंत बोरे निर्धारा नीट काढा, सगळं डिटेल काढा आणि त्याच्यामध्ये कुणी पहिल्यांदा बोलले आणि कुणी चालू केले ते गोष्ट तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला आज एकच दिसतं फक्त पुण्यामध्ये. आणि ज्या विषयासाठी आलात ना, मला वाटतं त्या विषयावरती आपण बोलणं सोडून भाल त्याच विषयावरती बोलताय. शंभर टक्के जितेंद्र आव्हाडांमध्ये हिंमत असेल ना त्यांनी पुण्यामध्ये येऊन फिरून दाखवावं, मग त्यांना कळेल काय होतं. पुण्यात पोलीस आयुक्तालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, सामान्य माणसाला जायचं असेल तर तपासून सोडलं जातं, पण पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडणं, तुमची काय मागणी असणार? पोलीस आयुक्तालय असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये सुद्धा अनेकदा दारूच्या बाटल्या सापडलेल्या. मला वाटतं की हे पहिल्यांदाच झालेलं नाहीये, कंटिन्यू या गोष्टी होतात आणि ह्या कुणाकडनं होतात. जर पोलीस आयुक्तालयात जर या गोष्टी सापडत असतील तर मग ते पोलीसच तिथं कोण काय बाहेरचा पब्लिक घेऊन गेले का दारू? पोलीसच घेऊन गेले असतो. त्यांच्या चौकशी झाल्या पाहिजे, त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्ही चेकिंग केलं पाहिजे हे नक्की कोण करते. आणि ऑलरेडी पोलिसांच्या या सगळ्या विषयावरती अतिशय संशयास्पद संपूर्ण पुणे शहरामध्ये वातावरण झालेलं आहे. आणि मला वाटतं की ह्याच्यामुळं पोलिसांचं तर मनोबल कच्चे झालेलंच आहे. जे चांगले आहेत त्यांचं पण झाले, पण जे वाईट करतात त्यांच्यावरती जोपर्यंत एकन दोघांवरती कारवाई करून चालणार नाही, वाईट काम करणार सगळ्यांवरती.